शेतकरी बांधवांनो, सध्या परतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय. बऱ्याच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालंय आणि त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं काय मत मांडलं हे या व्हिडिओमध्ये पाहूच. तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की ज्या लोकांचं नुकसान झालं असेल त्या लोकांनी फटाफट क्लेम करून घ्या. ते क्रॉप इन्शुरन्स ॲपमध्ये करून घ्या किंवा मग तलाठी असेल, तहसीलदार असेल किंवा पीक विमा कंपनी असेल यांच्याकडे अर्ज देऊन, कृषी विभागात अर्ज देऊन तुम्ही हा क्लेम करून घेऊ शकता. तो पीक विमा मिळण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. ज्यांनी ई पीक पाणी केली त्यांनीसुद्धा ई पीक पाणी करून घ्या. तर या व्हिडिओमध्ये आपण माननीय मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे जे पंचनामे आहेत ते पंचनामे तातडीने करून घ्यावेत. जे आता या मागील 2-3 दिवसामध्ये नुकसान झाले त्या संदर्भातले हे सांगितलेलं आहे, ते पाहू. होणारं नुकसान आणि त्याची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय यापूर्वीच सरकारने घेतलेला आहे. गेल्या 2-3 दिवसामध्ये परतीच्या पावसामुळे झालेलं जे शेतकऱ्यांचं नुकसान आहे, पिकांचं नुकसान आहे, त्याचे पंचनामे युद्ध पातळीवर तातडीने करावे आणि त्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारचे निर्देश प्रशासनाला दिले. प्रशासनाने त्याची तातडीने अंमलबजावणी करावी जेणेकरून शेतकऱ्यांना